जग खरं आहे का खोटं आहे म्हणतोय मी, खोटं आहे हे सगळं जग. कसं आहे? खोटं आहे. आत्ता खरं सांगा, हे सगळं जग तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? आता बोला बाबा. खरं वाटतंय. नीट ऐका, नीट ऐका. मुळामध्ये हे सगळं जग आहे कसं? खोटं. पण खोटं असताना सुद्धा आम्हाला हे वाटतंय कसं? खरं. आणि यालाच संसार म्हणायचं. जे जे देखणे सकाळ स्वप्नीचे म्हणून कुमार देवी वाचे. ऐका, हे खोट असताना सुद्धा आपल्याला खरं वाटतंय, याला काय म्हणायचं? संसार. आणि मग सद्गुरु संसारातून तारतात तारतात म्हणजे नेमकं काय करतात? तर त्याचं उत्तर देतो, हे सगळं खोट असलेलं जग पण आम्हाला खरं वाटतंय. सद्गुरु बोध देतात, सद्गुरु कृपा करतात, आणि हे जग आम्हाला जे आजपर्यंत खरं वाटत होतं ते सद्गुरूच्या कृपेनं हे सगळं जग आम्हाला कसं वाटायला लागतं? खोटं वाटायला लागतं. ज्या दिवशी हे सगळं जग आम्हाला खोटं वाटायला लागेल, आम्ही या सगळ्या जगाला ज्या दिवशी खोटं समजू, त्याच दिवशी ठरायचं आपण संसारातून तरलो. संसारातून तरलो म्हणजे उद्योग जबरदस्त चालला की संसारातून तरलो नाही म्हणायचं, उलट मातीत चाललो म्हणायचं. संसाराची प्रचंड प्रगती होऊ लागली की गुरुची कृपा म्हणू नका. सद्गुरूची कृपा म्हणजे संसार खूप उमलणं, संसार खूप फुलणं, दोन मजले असले तर पाच मजले होणं, ही सद्गुरूची कृपा नव्हे. सद्गुरूची खरी कृपा ही आहे हा दिसणारा सगळा प्रपंच म्हणजे स्वप्नातलं मृगजळ आहे असं वाटायला लागणं, या सगळ्या दिसणाऱ्या जगाचं प्रेम संपणं, जगाच्या विषयीचे प्रेम कमी कमी होणं, आणि एका पांडुरंगाचंच प्रेम शिल्लक राहणं असं जीवनात होणं, याला म्हणायचं सद्गुरूची कृपा. हे सद्गुरु कृपा जीवनात होणं अत्यंत महत्वाचं आहे, ज्ञानोबाराय सांगतात. आणि हे केवळ सद्गुरूच्याच कृपेनं होऊ शकतंय. सद्गुरु वाचूनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आन कोणी, दुसरं कोणीच तारू शकत नाही. कोण कोण तारू शकत नाही याची यादी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना, इंद्र असो
चंद्र असो ब्रह्मदेव असो आधी करून कुणीही असो संशय छेदन करू शकत नाहीत. जरा ऐका, काही प्रमेयगत संशय आहेत, काही प्रमाणगत संशय आहेत. प्रमेया संभावना, प्रमाणा असंभावना आणि विपरीत भावना या नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरुत आहे. थोडं थोडं ऐका, थोडं ऐका. या दिसणाऱ्या संपूर्ण जगत प्रपंचाच्या विषयी तुमच्या अंतःकरणात असलेलं आकर्षण कमी करणं यालाच म्हणायचं सद्गुरूची कृपा. विषयाचं, वस्तूचं, पदार्थाचं, लोकाचं, जगाचं आकर्षण कमी होऊन फक्त भगवंताचं आकर्षण वृत्तीत शिल्लक राहणं असं ज्या क्षणाला घडत असतं त्यालाच ठरवायचं आपण आपल्यावर सद्गुरूची कृपा झाली. संसारातले नाशिवंत पदार्थ मिळाले की सद्गुरूची कृपा म्हणू नका. मुलगा झाला सद्गुरूची कृपा म्हणू नका. नोकरी लागली सद्गुरूची कृपा म्हणू नका. सद्गुरूची कृपा हे नासक देत नसते, उलट या नाशिवंतातून बाजूला जी काढत असते ती आहे सद्गुरूची कृपा. या अध्यस्तातून जी तुम्हाला बाजूला काढते, विकारातून बाजूला काढते. ऐका ऐका, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमच मुक्त जी करते ती आहे सद्गुरु कृपा. आणि हे इतर कुणीच करू शकत नाही. का करू शकत नाही, एक थोडा त्याचा बारकावा मी आपल्या पुढे मांडतो आणि मी वेळेत थांबतो. ऐका, लक्ष द्या. तारण्याची प्रक्रिया सद्गुरूच करतात, दुसरं कुणीच करू शकत नाही. कसं करू शकत नाही, लक्ष द्या. या सृष्टीमध्ये वर्ग दोन आहेत, एक चर आणि अचर. हे नसलं कळलं, जड आणि चेतन. जड आणि चेतन या दोन्हीचं संमिलन म्हणजे ही सृष्टी आहे. आता ऐका, जड तारत का चेतन तारत? म्हणा की चेतन, चेतन तार. जड नाही तारू शकत का, जड आहे म्हणून चेतन तारत. आता ऐका, चेतनाचे मुख्य प्रकार आहेत तीन. एक आहे ब्रह्म चैतन्य, दुसरं आहे ईश्वर चैतन्य आणि तिसरं आहे जीव चैतन्य. आता या तिन्हीतलं कोण तारतय आपल्याला बघायचंय. पहिलं घ्या ब्रह्म चैतन्य. ब्रह्म चैतन्य तारत नाही. का तारत नाही, तर त्याचं उत्तर आहे ब्रह्म सर्वगत सदा सम जेत अनुनाही विषम. ते अक्रिय आहे, ते निर्गुण आहे, ते कार्यकारी नाही. ते सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, ते प्रत्यक्ष काम करू शकत नाही. संपलं ब्रह्म चैतन्य बाजूला झालं, आता राहिलं काय, जीव चैतन्य. ते तर बुडालेलं आहे, कारण तारायचंय कुणाला, जीवाला. संपलं. आता कोण राहिलं, ईश्वर चैतन्य. ईश्वर सुद्धा तुम्हाला तारू शकत नाही. कसं, जरा लक्ष द्या. ईश्वराचं काम काय आहे, मी अजून एक दुसरं वाक्य सांगतो. देव कोणाचं वाईटही करत नाही आणि पुढचं वाक्य चांगलंही करत नाही. तुमचं वाईट किंवा चांगलं तुमचा पराक्रमच करतो. काय कळलं, आपलं कर्मच आपलं चांगलं किंवा आपलं वाईट करत असतं. कधीही शेजाऱ्यावर दोष देऊ नका. शेजाऱ्या हे बघा, अगदी सोपं विचारतो. गहू पेरल्यानंतर काय, गहू पेरल्यानंतर ज्वारीच उगवणार का नाही, काय उगवणार, गहूच उगवणार, गहूच उगवणार. चिंचुके टाकल्यानंतर काय काय,
चिंचुके टाकल्यानंतर किंवा धामुके टाकल्यानंतर, बाबळीचे धामुके टाकल्यानंतर आंब्याचं झाड येणार का नाही? म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला हे कळलं, जे पेरेल तेच उगवतं. सध्या जी तुम्हाला तकलीफ होते ना, त्रास होतोय ना, तर कोणाच्याच नावानं? का बर? ज्यार ते आता तसं उगवलंय ना, त्यार ते ठरवायचं, पेरले आपण तेच पेरलंय. ऐका, जे पेरलेलं आहे तेच उगवतं. माझे हात जुळून विनंती आहे दादानो, मग 4 महिन्याने, 6 महिन्याने, 2 वर्षाने, 3 वर्षाने हापूसचे रत्नागिरीत काय ते काय म्हणणं, काय काय हापूस आणि दुसरं काय, कुठला असतो आंबा? हा, केशरी हापूस, कसले पायरी. बर, ऐका, असे जर छान छान आंबे खाण्याची तुमची इच्छा असेल तर दादानो, उद्या घरी गेल्यानंतर, शेतात गेल्यानंतर झाड बाबळीचंच लावा. कशाचं? आंब्याचंच लावायचं ना. तुमची अपेक्षा आहे ना, 4 वर्षांनी 5 वर्षांनी आपला संसार सुखी आनंदी छान व्यवस्थित चांगला व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला? तर मग उद्यापासून तुम्ही पेरायला चांगलं सुरू करावं, चांगलं सुरू करा. उगी तर चिंचाच कशी काय लागल्या, बाबळीच्या शेंगाच कशी काय लागल्या असं म्हणू नका. तुम्ही तेच पेरले बी म्हणून लागल्या, दुसरं काय? माझी आज जुन विनंती आहे, ज्याच्या त्याला पक्क माहिती आहे काय रोज आपण काय पेरतोय ते काही इथं उठून उभा राहून सांगायचं नसतं काय पेरतोय ते, ज्याची त्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून माझी हात जुन विनंती आहे, या सद्गुरूच्या मंडपात आपण आलेलो आहोत. कदाचित पेरताना काही चुकत असलं आणि कदाचित आपलं पेरणीचं बी चांगलं नसलं, तर ऐका, प्रातस्मरणीय सद्गुरु आप्पा महाराज, नाना महाराज हे सगळे इथं बियाचं वाटप करायला बसलेले आहेत. चांगलं बी घेऊन जा, इथून बी घेऊन जा आणि ते घरी नेऊन पेरा. कारण कारण यांनी दिलेलं जे बी आहे, ऐका, आता ज्ञानोबाराईची ओळी सांगतो. ज्ञानोबाराई सांगतात ते बी कसं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, सक्षम आहे, मंगल आहे, कुठलीही कीड त्या बियाला लागलेली नाही. भाषा सांगतो ज्ञानोबाराईची. ज्ञानोबाराई सांगतात मुढावून बीज काढिले ते निर्वाळली भूमी पेरिले तरी ते सांडे विखुरी गेले म्हणू एक आई. ऐका, योगिराज हंस तीर्थ महास्वामीजी महाराज त्यांच्या शक्तीने प्राप्त झालेलं, संकल्पाने प्रगट झालेलं बी आहे आणि ते बी सद्गुरु आप्पा महाराजांच्या हातातून आपल्याला भेटणार आहे. ते घेऊन जा, ते पेरा. नक्कीच काय आहे, अजून ओवी सांगतो आठवली म्हणून. ज्ञानोबाराय सांगतात बी पेरत असताना, म्हणजे पेरणी करत असताना, काय करत असताना? पेरणी करत असताना मुहूर्त पाहिलंच पाहिजे. बरोबर आहे ना? शेतकरीच नाही, तिथं कमी आहेत शेतकरी. ते होय म्हणतात पेरणी करताना मुहूर्त पाहिजे असतं का? पंचांग पाहून पेरणी करायची असते का? नीट आहे का? पेरणी मुहूर्त पाहून करावी का वापसा पाहून? वापसा पाहून. वापसा बघायचा, मुहूर्त नाही बघायचं. मडे झाकून वापसा बघा, पेरणी करा वापसा. आता ऐका, कोणता वापसा बघायचा? कोणता? जरा जरा आठवा ज्ञानेश्वरी. गोड आहे हो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाव रोज. ज्ञानोबाराई सांगतात वापसा कोणता. ज्ञानोबारायची ओवी आहे. ज्ञानोबाराई सांगतात मग विधीचे निवाफे, विधीची वाफ असावी. मग विधीचे निवाफे. आता बी कोणतं पेरायचंय? सत्क्रिया बीज आरोपे. मग विधीचे निवाफे, सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म शत मापे सुखची मवीजे.
तुम्ही जर विधीच्या वापश्यावर सत्कर्माचं सत्क्रियेचं बी जर पेराल तर शेकडो जन्म तुम्हाला सुखाचंच फळ भेटेल. हे ज्ञानोबराईचे शब्द आहेत. आणि याच्या उलट जर तुम्ही विधीची वाप चुकून सत्कर्माचं बी नट पेरता. आता ओवी सांगतो, ज्ञानोबराई सांगतात, मग विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी बीज वापवी. आणि आता नुसतं बी पेरून चालत नाही, त्याला राब करावा. कुकर्माचा करवी राबू जरी, मग विधीची वाप चुकवी अन्यायाची बी वापवी. कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारीखे, तरी तयाची सारीखे असंभाळ पाप पिके. मग जन्म शत मग जन्म कोटी मग जन्म शते कोटी भोग मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. नीट ऐका, वाईट पेरलं की दुःखच भोगावं लागेल आणि चांगलं पेरलं की सुखच मिळेल. म्हणून हात जोडून विनंती आहे, बी इथं भरपूर भेटणार आहे, पाहिजे तितकं घेऊन जा, पाहिजे तितकं घेऊन जा. जितकं तुम्हाला नेता येईल बरं का तितकं घेऊन जा. जोडी फाटकी ठेवू नका. नाही कळलं? जोडी फाटकी ठेवू नका. जितकं घेऊन जाता येईल तितकं घेऊन जा. इथं वाटप करण्याकरताच सद्गुरु योगिराज हंस तीर्थ महास्वामीजी महाराजांनी हे मांडलेलं अन्न छत्र आहे. इथं यज्ञ आहे, इथं यज्ञच यज्ञ आहे, इथं दान आहे, इथे नामचिंतन आहे, इथे अन्नदान आहे, इथे नामदान आहे, इथं ज्ञानदान आहे. जे तुम्हाला बी झेपतंय तुमची जमिनीची प्रत बघून घेऊन जा. म्हणजे म्हणजे लक्षात येते का बघा, काहींना काहींना जर सक्षमता असेल, बुद्धिशक्ती चांगली असेल, इंद्रियत पाठव्य असेल, वृत्ती ताबडतोब अंतर्मुख होत असेल, तर त्याने शतकुंडी यज्ञाच्या मंडपामध्ये जा आणि तिथलं बी घ्या बरोबर आणि पेरा. ऐका, काहीला ते शक्य नसेल, ते शक्य नसेल, तर मग त्यांनी यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाशी. त्यांनी या मंडपात या, इथं या आणि सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. हे भगवंताचं नामचिंतन रूपी बी घेऊन जा. पेरा पेरा. ऐका, काही ना हेही शक्य नसेल. आता हे मागच्या लोकांना कळलं की नाही गोष्ट? काही ना हेही शक्य नसेल तर अन्नदान आहे ना चालू. अन्नदान काही करू नका, काहीच करू नका. रोज पंक्तीला जेवा, रोज जेवण करा. इथं वाया नाही जाणार, वाया नाही जाणार लक्षात ठेवा. कारण इथलं जे अन्न आहे ना ते अन्न सात्विक आहे, इथलं अन्न पवित्र आहे, इथलं अन्न आरोग्यवर्धक आहे, हे लक्षात ठेवा. एकच वाक्य सांगतो, काही लागतेही नाही जमलं तर कमीत कमी या भगवत नाम चिंतनाच्या मंडपातली थोडीशी माती उचलून कपाळाला लावा, तरी सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य इथं आहे. थोडं बोलता बोलता मी बाजूला गेलोय, माझा मुद्दा इथं चाललेला होता. तर ईश्वर तुमचं चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही. तुमचं कर्मच तुमचं चांगलं करतं आणि वाईट करतं. आता ज्याची त्याला माहित आहे, आपण येताना कसे आलो, जाताना कोणाचे घेऊन जाणार आहोत, काही प्रश्नच नाही. हे लक्षात ठेवा, ईश्वराचं एक काम आहे. काय? ईश्वर हा प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. ना विचारसागरातलं वाक्य आहे महाराज, प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. तुमच्या कर्मानुसार फल देणं हे त्याचं काम आहे. ईश्वर नाही तरू शकत, ब्रह्म सर्वत्र आहे नाही तरू शकत, जीव तर बुडालेला आहे नाही तरू शकत. कोण तारणार हो? सद्गुरु वाचोनी संसारी तारक. ईश्वर हा कर्माप्रमाणे फल देतो, की जसं
एखादा न्यायाधीश ऐका गुन्ह्याप्रमाणे शिक्षा देतो, तो कोणावर अन्यायही करत नाही. लक्षात ठेवा, तुमचा जसा गुन्हा आहे तसं शासन करणं हे न्यायाधीशाचं काय आहे, काम आहे. देवाचंही तसंच काम आहे, तुमच्या गुन्ह्याप्रमाणे शासन करणं हे देवाचं काम आहे. न्यायाधीशानं आपलं काम गुन्ह्याप्रमाणे शासन देणं हेच करावं. एकदा काय झालं, एक हंस हंशिनीला बरोबर घेऊन संभाजीनगरला निघाला. कशा करता, गुरु महाराजांच्या शताब्दीचा महोत्सव होता, यज्ञ होता, चला म्हणे आपण जाऊया. निघाला, पण योग असा, प्रवास करता करता सूर्य अस्ताला गेला, अंधार पडला, अचानक आकाशामध्ये ढग आले. ऐका, आकाशात ढग कधी येतील, विजाचा कडकडाट कधी होईल आणि पाऊस कधी पडेल हे सध्या अजिबात सांगता येत नाही. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरपूर स्वच्छ निर्मळ, जणू काही चैत्रातलं चांदणं. कधी कधी होतं असं? आषाढ शुद्ध एकादशीला होतं. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात प्रदक्षिणा रोडनं गुडघे इतकं पाणी वाहत होतं, एवढा पाऊस पडला परवा कार्तिकीला. तुम्ही आले की कोणी आले असतील ना, कार्तिकीला पाऊस पडला. आता कार्तिकी वारीत पाऊस असतो का सांगा, काय करतो आला. मागच्या 3-4 वर्षापूर्वी आळंदीच्या कार्तिकी वारीत पाऊस आला होता बघा. अष्टमीला नवमीला 2 दिवस पाऊस होता, 2 दिवस. काय वारकऱ्याचे हाल झाले हो. आणि त्यावेळेस ते काय व्हॉट्सअपच का है ना, त्या व्हॉट्सअपला एक जणानं पाठवलं होतं, काही तांत्रिक बिघाडामुळं हिवाळ्याच्या ऐवजी पावसाळा पाठवण्यात आलेला आहे. काय डोकं चालवतो तो माणसं. मी म्हणतो एवढं डोकं ज्ञानेश्वरी पाठ करायला चालवलं तर किती चांगलं. आणि मग त्यानं खाली लिहिलेलं होतं, खाली टीप, इंद्रदेवाच्या आदेशावरून लिकीज शोधण्याचं काम सुरू आहे. अचानक विजा कडकडू लागल्या, आभ्र दाटून आलं, काय करावं. शेवटी रस्त्याच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाला एक घरट होतं. हंस तिथे गेला. योग असा की ते घरट कावळ्याचं होतं आणि त्या हंसानं कावळ्याला विनंती केली, कावळे दादा, हात जोडून विनंती आहे, संभाजीनगरला निघालोय, गुरु महाराजांचा यज्ञ आहे, तिकडं निघालोय, त्यांच्या दर्शनाला चाललोय, पण रात्रीची वेळ आहे, पाऊस येऊ लागलेला आहे, विजा कडकडू लागलेल्या आहेत, खूप वेळ झालेला आहे, 9:30 जवळजवळ वाजत आलेले आहेत, आणि मग आता कसं मी जाणार आहे, आता 2-3 तास कीर्तनच चालू दे, आता कसं जायचं गावाकडे घरी. म्हणे मग काय, थोडी जागा द्या म्हणे. बरं मी एकटा असतो तर काय नाही, पण माझ्याबरोबर माझी सौभाग्यवती धर्मपत्नी ती सुद्धा बरोबर आहे. कावळा म्हणते, अहो या 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 या, अहो आम्ही हे घर रस्त्याच्या कडेला मुद्दाम बांधले, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी. कोण म्हणतोय? कावळा म्हणतोय. आले, रात्रभर राहिले आणि मग काय, वस्ती करव. वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला, सूर्योदय होताच्या आताच त्या क्षणालाच तो हंस घरट्याच्या बाहेर पडला आणि मग हंसाच्या पाठोपाठ पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, ती हंशीन सुद्धा घरट्यातून बाहेर निघाली. हंशीन घरट्यातून बाहेर निघायला लागली की कावळ्याने हात आडवा लावला. ती म्हणाली, अहो दादा बाजूला सरका ना, मला जाऊ द्या ना. तिने त्यानं सांगितलं, नाही जाता येणार तुम्हाला आता. अहो कसं शक्य आहे, मी त्यांची सहचारिणी आहे, धर्मपत्नी आहे, माझ्या पतिदेवाच्या पाठीमागं मी गेलंच पाहिजे. मग नाही जाता येणार. म्हणले का जाता येणार नाही? म्हणले इथून जाता येत नाही, ये आपली पत्नी मागे येत नाही असं पाहिलं लक्षात आलं. आणि हंस परत फिरला आणि हंस म्हणू लागला, अहो कावळे दादा येऊ द्या ना तिला, आम्हाला उशीर होऊ लागलाय, आम्हाला यज्ञाला जायचंय, कीर्तनाला जायचंय, येऊ द्या ना. नाही म्हणे आता तिला येता येणार नाही. अहो कसं काय येता येणार नाही, माझी पत्नी आहे ना. कावळा म्हणतोय, पत्नी होती आता नाही तुमची पत्नी. म्हटलं म्हणजे? आता ती पत्नी माझी आहे. बापरे, कोण म्हणते? कावळा. असे कावळे पुष्कळ आहेत बरं का. काय
शेवटी दोघांची भांडणं झाली आणि काय पाहता पाहता दोघांची भांडणं कोर्टात गेली. दोन्ही दोघांनीही वकील दिला. दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. केस बोर्डावर सुद्धा आली. खरं म्हणजे भारतासारख्या लोकशाहीच्या राष्ट्रात एवढ्या लवकर केस बोर्डावर कधीच येत नाही, पण कीर्तनात वेळ कमी असल्यामुळे ती ताबडतोब बोर्डावर आली. केस बोर्डावर आली. आता सर्व भारतीयाची अपेक्षा आहे, सर्व हिंदूंची अपेक्षा आहे, सर्व भारतीयांची अपेक्षा आहे, केस ताबडतोब निकाली निघावी. पण ते पुढंच वाढवा लागलेत. माझं बोलणं समजलं वाटतंय तुम्हाला? समजलं वाटतंय. ऐका, दोन्ही वकिलांनी युक्तिवाद ठासून केला. कावळ्याचा वकील म्हणतोय हंसिन ही कावळ्याची बायको आहे, हंसाचा वकील म्हणतोय हंसिन ही हंसाची बायको आहे. कोर्ट चक्रावरून गेलं. आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात हयातीत असं प्रकरण आपल्या पुढे कधी आलंच नाही. निकाल राखून ठेवला. निकाल राखून ठेवला की ठरवायचं. निकाल राखून ठेवला. कोर्ट घरी गेलं, उद्या निकाल देऊ म्हणे. कोर्ट घरी गेलं. घरी म्हणजे त्यांची ती काय असते, ते काय म्हणायचं त्याला, क्वार्टर, काय काय म्हणायचं, हां, त्यांच्या राहण्याचं ठिकाण, निवासस्थान. कोर्ट तिथे गेलं. 5 कोर्ट घरी गेलं आणि 5:30 कावळा कोर्टाच्या घरी गेला. जय हरी. कोर्ट म्हणतो जय हरी. म्हणलं काय? नाही, मी कावळा. ओळखलं ओळखलं तुला. बोल, काय काम आहे? हो म्हणे, जरा असं काय, जरा थोडं व्यवस्थित, जरा थोडं हळू आवाज. बोल बोल म्हणे, कोणाच्या परवानगीनं आता आलाच? असं काय नाही म्हटले, पण तुम्ही आता उद्या निकाल देणार म्हणे. म्हटले मग देणारच निकाल. म्हटले मला माहित आहे तुम्ही काय. आणि मग, अरे हंसिनी हंसाचीच बायको असते, आणि निकाल देणार म्हणजे असाच निकाल देणार. कावळा म्हटला, मान्य आहे तुमचं मला, पण एक ऐका. काय? मी जर तुमचं एक काम केलं तर? म्हटले काय? त्याचा असं आहे म्हणे, रामाचा मला आशीर्वाद आहे, रामप्रभूचा मला आशीर्वाद आहे, आणि गेलेली व्यक्ती कुठं गेलेली आहे हे मला डोळ्यांनी दिसतं म्हणे. एकच बुबुळ आहे म्हणे, मी दोन्ही डोळ्यात फिरवतो म्हणे, आणि मी स्पर्श केल्याशिवाय पुढचा विधी होत नाही. पिंडाला स्पर्श केल्याशिवाय पुढचा विधी होत नाही म्हणे. गेलेले पूर्वज नेमके कुठे गेलेले आहेत हे मला दिसतं. म्हटले मग काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हणे, तुमचे वडील आणि तुमची मातोश्री आई नेमके कुठे गेलेली आहे हे जर मी तुम्हाला दाखवलं तर माझ्यासारखा निकाल द्यायला काय अडचण आहे. आणि पगळलं हो, हे पगळलं, बळबळलं. ठीक आहे म्हणे, येऊ द्या. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरलं, समाज आला, सगळे आले, भोंगे बाहेर लावले. पावणे 5 युक्तिवाद ऐकून घेतला कोर्टाने आणि 5:05 असताना ठोकून निकाल दिला. काय? हंसिन ही हंसाची बायको नसून कावळ्याची आहे. गेलं कोर्ट निघून. बिचारा हंस रडायला लागला. अरे अरे अरे, काय न्याय आहे काय. वाईट वाटलं बिचाऱ्याला, पण आनंदात कोण होता? कावळा. कावळा उड्या मारीत आनंदातच. बरोबर 4:15 साहेबांच्या घरी गेला. जय हरी. मग साहेबांची भाषा बदलली बरं का? जय हरी या 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 या. कालची भाषा कशी होती? जय हरी. आता भाषा बदलली, भाषा बदलली. हे घेतलं की सगळं संपलं. या या या, जेहरी जेहरी, बसा बसा बसा, पाणी घ्या, हे करा, झालं. आणि मग ते कोर्ट म्हणू लागलं, चल रे दाखव माझे आई आणि वडील कुठं आहेत, तुझं काम मी केलंय, चला म्हणे दाखवतो. आणि मग कोर्टाच्या करंगळीला कावळ्याने पकडलं आणि त्यांच्या त्या खोलीच्या, त्यांच्या त्या बंगल्याच्या पाठीमाग एक गुडघे इतकी गटार वाहत होती. त्या गटारीच्या जवळ नेलं
आणि ती वळवळ 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 करणारी आळी, बघा म्हणे ही वळवळ करणारी आई आळी हे तुमची आई आहे म्हणे आई, आणि तिच्या शेजारी तो असा बच 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 करणारा किडा आहे ना, हा किडा तुमचा बाप आहे म्हणे बाप। कोर्ट रागवलं, साल्या माझी आई आणि माझा बाप कुठं किडे असतात का गटारीतले? कावळ्यानं उत्तर दिलं, साहेब ऐका, हंशीन ही हंसाची बायको असताना सुद्धा कावळ्याची आहे म्हणून निकाल देणाऱ्याचे माय बाप काय स्वर्गाला जातात का? हे उत्तर दिलंय तिथं कावळ्याने, आणि हे मी माझ्या पदरच बोलत नाही, याला प्रमाण तुकोबा रायाचं आहे। लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जान। हे तुकोबारायांच्या गाथेतले शब्द आहेत। मी कशा करता हे सगळं बोललो, कर्माप्रमाण न्याय देणं ईश्वराचं काम आहे, म्हणून ईश्वर तारत नाही, ब्रह्म सर्वत्र आहे, ब्रह्म तारत नाही, जीव तर बुडालेलाच आहे, जीव तारत नाही, आणि म्हणून तुकोबाराय म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आनकोनी। कशा आहेत हे सद्गुरु? ज्ञानोबाराय सांगतात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरते शिष्याची। हे सद्गुरु उघडे आहेत, उघडे काय आहे हो? सद्गुरु कडे पाहिलं तर काय आहे? गुडघ्यापर्यंतच कसलं तरी येडं वाकडं धोतर, ह्याच्यापेक्षा काय आहे सांगा? उघडे परब्रह्म। नीट ऐका, इथं उघडे शब्दाचा अर्थ चांगला समजून घ्या। उघडे म्हणजे नागवे नव्हे, उघडे शब्दाचा अर्थ उपाधी रहित, उघडे शब्दाचा अर्थ संगरहित, विकार रहित, दोष रहित, असे हे सद्गुरु आहेत। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, हे सद्गुरु म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे। पुरविते आरते शिष्याची, आणि शिष्याची इच्छा हे काय करतात? पूर्ण करतात। म्हणजे कोणती इच्छा शिष्याची? माझा उद्धार कधी होईल ही इच्छा पूर्ण करतात, भगवत दर्शन करून देतात। अशाही सद्गुरूची काही लोक निंदा करतात, वंचना करीते, जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर। अशाही सद्गुरूला सद्गुरूची काही लोक निंदा करतात, पण ज्ञानोबाराय सांगतात त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही। मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ कोण? विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर। किंवा दुसरं प्रमाण सांगतो, परब्रह्म राम सद्गुरु वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपनी गुरु केला। राम आणि कृष्ण हे सुद्धा जर सद्गुरूला शरण जात असतील तर आपण सद्गुरूला शरण का जाऊ नये? आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, याच्यातून फक्त सद्गुरु तरतात। ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ताळी वाजवा दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी 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 दास। नेणे साधनास आणकाये, नेणे साधनास आणकाये चंद्रदेव ब्रह्मादे करो, ताळी वाजवा इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करो, साधनास आणकाये, नेणे साधनास आणकाये आणकाये, इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करो, इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करो। श्रेणी जे जे ते
विषयाची श्रेणी छेदिते ना आपलं संपलेलं आहे. आता फक्त अर्ध शिल्लक राहिलेलं आहे आणि अजिबात घाबरू नका. अगदी थोड्या वेळात, तास दीड तासाच्या आत राहिलेले सगळं संपणार आहे. घाबरू नका, एक मिनिटात संपते. ज्ञानदेव म्हणे, गुरुचा मी दास नेने साधनास आन काही, गुरुच्या भक्तीशिवाय दुसरं मला माझ्या आयुष्यात काहीच माहिती नाही. नव्हे मला काही कळतच नाही. ऐका, या पाचव्या चरणातून ज्ञानोबा रायाने आपली गुरुच्या विषयी असलेली अनन्यता प्रगट केली. माझी विनंती आहे मायबाप, अनन्यता असल्याशिवाय आपलं जीवन यशस्वी होत नाही. आणि म्हणून केवढी अनन्यता असावी, काय ज्ञानोबारायाची अनन्यता आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या श्री गुरुचे पाय जिथं उभे असतील त्या मातीमध्ये मी माझ्या शरीराची माती करेन, आणि त्या मातीवर माझ्या शरीराच्या केलेल्या मातीवर माझ्या श्री गुरुने उभं राहावं, एवढी अनन्यता आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, ये शरीराची माती मेळवीन तिये क्षिती, जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे. म्हणजे माझ्या गुरुजीचे, माझ्या गुरु, माझे गुरु ज्या जमिनीवर उभा राहतील ना, त्या जमिनीत मी माझ्या शरीराची माती करून मी मिसळल. केवढं जीवन आहे हो. तुम्हाला वेळ मिळेल का घरी गेल्यावर? तुमच्या घरी गेल्यावर वेळ मिळेल का म्हणतोय? नाही मिळायची का? जर वेळ मिळालीच तुम्हाला, तर ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय उघडा आणि 13व्या अध्यायातलं आचार्योपासनम या पदावरच व्याख्यान ज्ञानोबारायांनी केलेलं स्वतंत्र आहे. ज्ञानोबाराय सांगतात,
माझे गुरुजी ज्या रस्त्याने येणार आहेत, ज्या देशाहून येणार आहेत, ज्या गावाहून येणार आहेत, तिकडून आलेला वारा सुद्धा मला पवित्र आहे. ते कडूनही येत असे ज्ञानोबा राय सांगतात. गुरुजीच्या दिशेनं आलेला वारा सुद्धा मला वंद्य आहे, पूज्य आहे. ज्ञानोबा राय सांगतात, गुरुजींनी भोजन केल्यानंतर त्यांना विडा मीच होईन, त्यांना विडा मीच होईन. आणि त्यांनी विडा ग्रहण केल्यानंतर परत तो थुंकत असताना तो घेण्याकरता मी स्वतःच पुढे हजर राहीन. केवढी श्रद्धा आहे, केवढी आत्मीयता आहे. आणि म्हणून मायबाप, माझी आपल्याला विनंती आहे, जीवनात तुम्हाला यशस्वी बनायचंय, सुखी बनायचंय, आनंदी बनायचंय, तर आपल्या गुरुजीवर, सद्गुरूवर नितांत अपार श्रद्धा ठेवा. ती एवढी श्रद्धा असू द्या, प्रसंगी प्राणाचं बलिदान करण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा आपण मागे सरू नये, एवढी श्रद्धा असू द्या. अलीकडे निष्ठा, श्रद्धा, आत्मीयता, इमानदारी हे सगळे शब्द कोशातच राहिले, म्हणजे पुस्तकातच राहिले. हे शब्द जरा जीवनामध्ये स्वीकारले पाहिजेत. आपल्याला इतिहास माहित आहे, कुंभकर्ण आणि वानराचं युद्ध सुरू होतं. एक वानर कुंभकर्णानं पकडलं होतं, त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. कुंभकर्णानं त्याला विचारलं, तुझ्या शरीराचा सुगंध येतोय, काय आहे तुझं नाव? त्याने सांगितलं, गंध मादन आहे. इतका जर सुगंध तुझ्या शरीराचा येत असेल तर मी तुला सोडून देतो. ते वानर म्हणाल, दे सोडून. कुंभकर्ण म्हणाला, एवढ्यावर नाही, तू काय करायचं? असं म्हणायचं, आतापर्यंत मी रामाचा होतो पण इथून पुढे मी रावणाचा झालो, असं म्हण, मी तुला जीवदान देतो. त्याने सांगितलं, मी काय एकविसाव्या शतकातला नाही बदलणार. कुंभकर्णानं सांगितलं, मग मी तुला मारणार. मार. कुंभकर्ण म्हणतोय, अरे गड्या बदल, ये आमच्याकडे, एखादं महामंडळ देतो तुला. त्याने सांगितलं, नाही ना, मग मी तुला मारणार. ते वानर म्हणतोय, मार, चालेल. त्या वानराचे शब्द ऐका, कुणाचे? वानराचे शब्द ऐका. काय शब्द आहेत त्या वानराचे? वानराचे काय शब्द आहेत ऐका? त्याचे शब्द आहेत, ऐक, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण्यात मला आनंद आहे. याला म्हणतात वा. आपल्यातलं वा निघून गेले. बस माझं शेवटचं वाक्य असेल, आयुष्यात शरीरात प्राण असे पर्यंत आणि पुढचेही अनेक जन्म योगीराज हंस तीर्थ महास्वामीजींचा सेवक म्हणूनच जगेन, ही आपल्या जीवनातली धारणा असावी, ही श्रद्धा असावी. आणि ही श्रद्धाच आपल्याला नक्की या संसारातून तारून घेऊ शकते, नेऊ शकते, अशी सद्भावना, अशी सदिच्छा या ठिकाणी प्रगट करतो. महाराजावर प्रेम असणारी सगळी मंडळी इथं आलेली आहेत, त्यांचे सर्व पुढील मंडळी या ठिकाणी मोठ्या जोमानं कार्य करत आहेत. वारकरी संप्रदायातली आमची छान छान अशी भजनी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी, सगळे चौरे महाराज वगैरे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. गोड गोड असे मृदंगाचार्य या ठिकाणी हजर आहेत. संभाजीनगर या शहरामध्ये वारकरी संप्रदायातले अत्यंत भव्य आणि दिव्य देखणे उत्सव करणारी, सप्ताह करणारी या ठिकाणी मंडळी हजर आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी रौप्य महोत्सव तपपूर्ती सोहळा अत्यंत आमचे अण्णा इथं आहेत, फार मोठा असा अप्रतिम साजरा केला. तर वारकरी संप्रदायातलं, वेदांतातलं अत्यंत जुनं जाणतं व्यक्तिमत्व आदरणीय आष्टेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व अधिकारी आहात, पदाधिकारी आहात, महाराज आहात, संत आहात. विशेष म्हणजे इथे बऱ्यापैकी तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत.
आणि माझी तरुणांना विनंती आहे, दादानो आपल्या गुरुजीची आणि आपल्या आई आणि वडिलाची सेवा चांगली करा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तरुणाकरता माझा हा संदेश असेल, आईची आणि वडिलाची सेवा चांगली करा एक, आणि आयुष्यात कोणतंच व्यसन करू नका दोन. वेळ आली तर तुम्ही गळ्यात माळ नाही घातली चालेल, नाही तुम्हाला पंढरी आळंदीला यायला जमलं तरी चालेल, फक्त आयुष्यामध्ये व्यसन करायचं नाही एक, आणि जन्म दिलेल्या आईची आणि वडिलाची सेवा करायची दोन. हे व्रत जीवनातलं कधी सोडू नका. ही मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं दर्शन मला आज या निमित्तानं घडलं, त्याचं कारण आहे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू वारकरी संप्रदायातील, का आता खरं म्हणजे त्यांना मृदंगाचार्य म्हणायचं, उत्कृष्ट मृदंग, टाळे घेऊन उभा राहिले तर अत्यंत अप्रतिम गोड गायन करतात गायनाचार्य. तर कोणत्याही संतांच्या गाथेचं पारायण अत्यंत देखणं आणि अत्यंत अप्रतिम पारायण करतात म्हणजे ते पारायणाचारी आहेत. ते रामकथाही करतात रामायणाचारी आहेत, म्हणजे सर्व दर्शनाचारी आहेत असं ते अत्यंत साधं सोपं सरळ सुटसुटीत अत्यंत गोड असं अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व संभाजीनगर वासियांना मिळालेलं आहे आणि तुम्ही त्यांना पोटच्या मुलासारखं सांभाळत आहात. मी आपल्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यामध्ये येणारे आमचे दिंडीतले काही अनेक वारकरी जालना जिल्ह्यातून सुद्धा काही लोक इथं आलेले आहेत, त्यांचंही आज या निमित्ताने दर्शन घडलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु योगीराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराजांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्त महाराजांच्या चरणी ही वाक्पुष्पांजली समर्पित करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, तुकाराम तुकाराम असं भजन होईल, तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडू नये. महाराजांचे काही सूचना होतील तोपर्यंत जागा कोणीही सोडू नका, कारण तुम्ही जर असं मधूनच उठून गेलात तर सद्गुरु स्वामींना ते बरं वाटणार नाही हे ध्यानात ठेवा. त्यामुळे कोणीही उठू नका अशी आपल्या जुला कळते. ऐका ऐका, पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमच मुक्त जी करते ती आहे सद्गुरु कृपा, आणि हे इतर कुणीच करू शकत नाही. का करू शकत नाही, एक थोडा त्याचा बारकावा मी आपल्या पुढे मांडतो आणि मी वेळेत थांबतो. ऐका लक्ष द्या, तारण्याची प्रक्रिया सद्गुरूच करतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. कसं करू शकत नाही लक्ष द्या, या सृष्टीमध्ये वर्ग दोन आहेत, एक चर आणि आचर. हे नसलं कळलं, जड आणि चेतन, जड आणि चेतन या दोन्हीचं संमिलन म्हणजे ही सृष्टी आहे. आता ऐका, जड तारत का चेतन तारत, म्हणा की चेतन, चेतन तारत, जड नाही तारू शकत का, जड आहे म्हणून चेतन तारत. आता ऐका, चेतनाचे मुख्य प्रकार आहेत तीन, एक आहे ब्रह्म चैतन्य, दुसरं आहे ईश्वर चैतन्य आणि तिसरं आहे जीव चैतन्य. आता या तिन्हीतलं कोण तारतय आपल्याला बघायचंय. पहिलं घ्या ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य तारत नाही. का तारत नाही तर त्याचं उत्तर आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम जेत अनुनाही विषम, ते अक्रिय आहे, ते निर्गुण आहे, ते कार्यकारी नाही, ते सर्वत्र आहे सगळीकडे आहे, ते प्रत्यक्ष काम करू शकत नाही. संपलं ब्रह्म चैतन्य बाजूला झालं, आता राहिलं काय, जीव चैतन्य. ते तर बुडालेलं आहे, कारण तारायचंय कुणाला, जीवाला. संपलं, आता कोण राहिलं, ईश्वर चैतन्य.
ईश्वर सुद्धा तुम्हाला तारू शकत नाही. कसं जरा लक्ष द्या, ईश्वराचं काम काय आहे. मी अजून एक दुसरं वाक्य सांगतो, देव कोणाचं वाईटही करत नाही आणि पुढचं वाक्य चांगलंही करत नाही. तुमचं वाईट किंवा चांगलं तुमचा पराक्रमच करतो. काय कळलं? आपलं कर्मच आपलं चांगलं किंवा आपलं वाईट करत असतं. कधीही शेजाऱ्यावर दोष देऊ नका. शेजाऱ्या हे बघा, अगदी सोपं विचारतो, गहू पेरल्यानंतर काय, गहू पेरल्यानंतर ज्वारीच उगवणार का नाही? काय उगवणार? गहूच उगवणार, गहूच उगवणार. चिंचुके टाकल्यानंतर काय काय, चिंचुके टाकल्यानंतर किंवा धामुके टाकल्यानंतर, बाबळीचे धामुके टाकल्यानंतर आंब्याचं झाड येणार का नाही? म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला हे कळलं, जे पेरेल तेच उगवत. सध्या जी तुम्हाला तकलीफ होते ना, त्रास होतोय ना, तर कोणाच्याच नावानं? का बर, ज्यार ते आता तसं उगवलंय ना, त्यार ते ठरवायचं पेरले आपण तेच पेरलंय. ऐका, जे पेरलेलं आहे तेच उगवत. माझी हात जुळून विनंती आहे दादानो, मग 4 महिन्याने, 6 महिन्याने, 2 वर्षाने, 3 वर्षाने हापूसचे रत्नागिरीत काय ते काय म्हणणं काय काय हापूस आणि दुसरं काय कुठला असतो आंबा, केशरी हापूस कसले पायरी. बर ऐका, असे जर छान छान आंबे खाण्याची तुमची इच्छा असेल तर दादानो, उद्या घरी गेल्यानंतर शेतात गेल्यानंतर झाड बाबडीचंच लावा. कशाचं? आंब्याचंच लावायचं ना. तुमची अपेक्षा आहे ना, 4 वर्षांनी 5 वर्षांनी आपला संसार सुखी आनंदी छान व्यवस्थित चांगला व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला, तर मग उद्यापासून तुम्ही पेरायला चांगलं सुरू करावं, चांगलं सुरू करा. उगी तर चिंचाच कशी काय लागल्या, बाबडीच्या शेंगाच कशी काय लागल्या असं म्हणू नका. तुम्ही तेच पेरले बी म्हणून लागल्या, दुसरं काय. माझी आज जुन विनंती आहे, ज्याच्या त्याला पक्क माहिती आहे काय रोज आपण काय पेरतोय ते काही इथं उठून उभा राहून सांगायचं नसतं काय पेरतोय ते, ज्याची त्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून माझी हात जुन विनंती आहे, या सद्गुरूच्या मंडपात आपण आलेलो आहोत. कदाचित पेरताना काही चुकत असलं आणि कदाचित आपलं पेरणीचं बी चांगलं नसलं, तर ऐका, प्रातस्मरणीय सद्गुरु आप्पा महाराज, नाना महाराज हे सगळे इथं बियाचं वाटप करायला बसलेले आहेत. चांगलं बी घेऊन जा, इथून बी घेऊन जा आणि ते घरी नेऊन पेरा. कारण कारण यांनी दिलेलं जे बी आहे, ऐका, आता ज्ञानोबाराईची ओळी सांगतो. ज्ञानोबाराई सांगतात ते बी कसं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, सक्षम आहे, मंगल आहे, कुठलीही कीड त्या बियाला लागलेली नाही. भाषा सांगतो ज्ञानोबाराईची. ज्ञानोबाराई सांगतात मुढावून बीज काढिले ते निर्वाळली भूमी पेरिले तरी ते सांडे विखुरी गेले म्हणू एक आई. ऐका, योगिराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराज त्यांच्या शक्तीने प्राप्त झालेलं संकल्पाने प्रगट झालेलं बी आहे आणि ते बी सद्गुरु आप्पा महाराजांच्या हातातून आपल्याला भेटणार आहे. ते घेऊन जा, ते पेरा. नक्कीच काय आहे, अजून ओवी सांगतो आठवली म्हणून. ज्ञानोबाराय सांगतात बी पेरत असताना, म्हणजे पेरणी करत असताना, काय करत असताना, पेरणी करत असताना मुहूर्त पाहिलंच पाहिजे. बरोबर आहे ना, शेतकरीच नाही तिथं, कमी आहेत शेतकरी. ते होय म्हणतात पेरणी करताना मुहूर्त पाहिजे असतं का, पंचांग पाहून पेरणी करायची असते का,
नीट आहे का? पेरणी मुहूर्त पाहून करावी का वापसा पाहून? वापसा पाहून, वापसा बघायचा, मुहूर्त नाही बघायचं. मडे झाकून वापसा बघा, पेरणी करा वापसा. आता ऐका, कोणता वापसा बघायचा? कोणता? जरा जरा आठवा ज्ञानेश्वरी. गोड आहे हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाव रोज. ज्ञानोबाराय सांगतात वापसा कोणता. ज्ञानोबारायची ओवी आहे. ज्ञानोबाराय सांगतात मग विधीचे निवाफे. विधीची वाफ असावी मग विधीचे निवापे. आता बी कोणतं पेरायचंय? सत्क्रिया बीज आरोपे मग विधीचे निवापे. सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म शत मापे सुखची मवीजे. तुम्ही जर विधीच्या वापश्यावर सत्कर्माचं सत्क्रियेचं बी जर पेराल तर शेकडो जन्म तुम्हाला सुखाचंच फळ भेटेल. हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत. आणि याच्या उलट जर तुम्ही विधीची वाप चुकून सत्कर्माचं बी नट पेरता. आता ओवी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात मग विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी बीज वाफवी. आणि आता नुसतं बी पेरून चालत नाही, त्याला राब करावा. कुकर्माचा करवी राबू जरी मग विधीची वाप चुकवी अन्यायाची बी वाफवी. कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारीखे. तरी तयाची सारीखे असंभाड पाप पिके. मग जन्म शत मग जन्म कोटी मग जन्म शते कोटी भोग मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. नीट आहे का? वाईट पेरलं की दुःखच भोगावं लागेल आणि चांगलं पेरलं की सुखच मिळेल. म्हणून हात जोडून विनंती आहे, बी इथं भरपूर भेटणार आहे. पाहिजे तितकं घेऊन जा, पाहिजे तितकं घेऊन जा. जितकं तुम्हाला नेता येईल बरं का तितकं घेऊन जा. जोडी फाटकी ठेवू नका. नाही कळलं? जोडी फाटकी ठेवू नका. जितकं घेऊन जाता येईल तितकं घेऊन जा. इथं वाटप करण्याकरताच सद्गुरु योगिराज हंस तीर्थ महास्वामीजी महाराजांनी हे मांडलेलं अन्न छत्र आहे. इथं यज्ञ आहे. इथं यज्ञच यज्ञ आहे. इथं दान आहे. इथे नामचिंतन आहे. इथे अन्नदान आहे. इथे नामदान आहे. इथं ज्ञानदान आहे. जे तुम्हाला बी झेपतंय तुमची जमिनीची प्रत बघून घेऊन जा. म्हणजे म्हणजे लक्षात येते का बघा? काहींना काहींना जर सक्षमता असेल, बुद्धिशक्ती चांगली असेल, इंद्रियत पाठव्य असेल, वृत्ती ताबडतोब अंतर्मुख होत असेल, तर त्याने शतकुंडी यज्ञाच्या मंडपामध्ये जा आणि तिथलं बी घ्या बरोबर आणि पेरा. ऐका, काहीला ते शक्य नसेल, ते शक्य नसेल तर मग त्यांनी यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाशी. त्यांनी या मंडपात या, इथं या आणि सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. हे भगवंताचं नामचिंतन रूपी बी घेऊन जा. पेरा पेरा. ऐका, काहींना हेही शक्य नसेल. आता हे मागच्या लोकांना कळलं की नाही नसतो? काही ना हेही शक्य नसेल तर अन्नदान आहे ना चालू. अन्नदान काही करू नका, काहीच करू नका. रोज पंक्तीला जेवा, रोज जेवण करा. इथं वाया नाही जाणार, वाया नाही जाणार लक्षात ठेवा. कारण इथलं जे अन्न आहे ना ते अन्न सात्विक आहे. इथलं अन्न पवित्र आहे. इथलं अन्न आरोग्यवर्धक आहे हे लक्षात ठेवा. एकच वाक्य सांगतो, काही लागतेही नाही जमलं तर कमीत कमी या भगवत नाम चिंतनाच्या मंडपातली थोडीशी माती उचलून कपाळाला लावा. तरी सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सामर्थ्य इथं आहे.
थोडं बोलता बोलता मी बाजूला गेलोय, माझा मुद्दा इथं चाललेला होता. तर ईश्वर तुमचं चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही, तुमचं कर्मच तुमचं चांगलं करतं आणि वाईट करतं. आता ज्याची त्याला माहित आहे, आपण येताना कसे आलो, जाताना कोणाचे घेऊन जाणार आहोत, काही प्रश्नच नाही. हे लक्षात ठेवा, ईश्वराचं एक काम आहे. काय? ईश्वर हा प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. ना विचारसागरातलं वाक्य आहे महाराज, प्राणी कर्म फल सापेक्ष दाता आहे. तुमच्या कर्मानुसार फल देणं हे त्याचं काम आहे. ईश्वर नाही तरू शकत, ब्रह्म सर्वत्र आहे नाही तरू शकत, जीव तर बुडालेला आहे नाही तरू शकत. कोण तारणार हो? सद्गुरु वाचोनी संसारी तारक. ईश्वर हा कर्माप्रमाणे फल देतो. की जसं एखादा न्यायाधीश ऐका गुन्ह्याप्रमाणे शिक्षा देतो, तो कोणावर अन्यायही करत नाही. लक्षात ठेवा, तुमचा जसा गुन्हा आहे तसं शासन करणं हे न्यायाधीशाचं काय आहे, काम आहे. देवाचंही तसंच काम आहे, तुमच्या गुन्ह्याप्रमाणे शासन करणं हे देवाचं काम आहे. न्यायाधीशानं आपलं काम गुन्ह्याप्रमाणे शासन देणं हेच करावं. एकदा काय झालं, एक हंस हंशिनीला बरोबर घेऊन संभाजीनगरला निघाला. कशा करता? गुरु महाराजांच्या शताब्दीचा महोत्सव होता, यज्ञ होता, चला म्हणे आपण जाऊया. निघाला, पण योग असा, प्रवास करता करता सूर्य अस्ताला गेला, अंधार पडला, अचानक आकाशामध्ये ढग आले. ऐका, आकाशात ढग कधी येतील, विजाचा कडकडाट कधी होईल आणि पाऊस कधी पडेल हे सध्या अजिबात सांगता येत नाही. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरपूर स्वच्छ निर्मळ, जणू काही चैत्रातलं चांदणं. कधी कधी होतं असं? आषाढ शुद्ध एकादशीला होतं. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात प्रदक्षिणा रोडनं गुडघे इतकं पाणी वाहत होतं, एवढा पाऊस पडला परवा कार्तिकीला. तुम्ही आले की कोणी आले असतील ना, कार्तिकीला पाऊस पडला. आता कार्तिकी वारीत पाऊस असतो का सांगा? काय करतो आला? मागच्या 3-4 वर्षापूर्वी आळंदीच्या कार्तिकी वारीत पाऊस आला होता बघा. अष्टमीला नवमीला 2 दिवस पाऊस होता, 2 दिवस. काय वारकऱ्याचे हाल झाले हो. आणि त्यावेळेस ते काय व्हॉट्सअपच का है ना, त्या व्हॉट्सअपला एक जणानं पाठवलं होतं, काही तांत्रिक बिघाडामुळं हिवाळ्याच्या ऐवजी पावसाळा पाठवण्यात आलेला आहे. काय डोकं चालवतात तो माणसं. मी म्हणतो एवढं डोकं ज्ञानेश्वरी पाठ करायला चालवलं तर किती चांगलं. आणि मग त्यानं खाली लिहिलेलं होतं, खाली टीप, इंद्रदेवाच्या आदेशावरून लिकीज शोधण्याचं काम सुरू आहे. अचानक विजा कडकडू लागल्या, आभ्र दाटून आलं, काय करावं. शेवटी रस्त्याच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाला एक घरट होतं. हंस तिथे गेला. योग असा की ते घरट कावळ्याचं होतं. आणि त्या हंसानं कावळ्याला विनंती केली, कावळे दादा, हात जोडून विनंती आहे, संभाजीनगरला निघालोय, गुरु महाराजांचा यज्ञ आहे तिकडं निघालोय, त्यांच्या दर्शनाला चाललोय, पण रात्रीची वेळ आहे, पाऊस येऊ लागलेला आहे, विजा कडकडू लागलेल्या आहेत, खूप वेळ झालेला आहे, 9:30 जवळजवळ वाजत आलेले आहेत, आणि मग आता कसं मी जाणार आहे, आता 2-3 तास कीर्तनच चालू दे, आता कसं जायचं गावाकडे घरी. म्हणे मग काय, थोडी जागा द्या म्हणे. बरं मी एकटा असतो तर काय नाही, पण माझ्याबरोबर माझी सौभाग्यवती धर्मपत्नी ती सुद्धा बरोबर आहे. कावळा म्हणते, अहो या 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 या, अहो आम्ही हे घर रस्त्याच्या कडेला मुद्दाम बांधले येणाऱ्या जाणाऱ्यासाठी. कोण म्हणतोय? कावळा म्हणतोय. आले, रात्रभर राहिले, आणि मग काय वस्ती करव. वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला, सूर्योदय होताच्या आताच त्या क्षणालाच तो हंस घरट्याच्या बाहेर पडला. आणि मग हंसाच्या पाठोपाठ पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, ती हंशीन सुद्धा घरट्यातून बाहेर निघाली.
हंशीन घरट्यातून बाहेर निघायला लागली की कावळ्याने हात आडवा लावला. ती म्हणाली, अहो दादा बाजूला सरका ना, मला जाऊ द्या ना. तिने त्यानं सांगितलं, नाही जाता येणार तुम्हाला आता. अहो कसं शक्य आहे, मी त्यांची सहचारिणी आहे, धर्मपत्नी आहे, माझ्या पतिदेवाच्या पाठीमागं मी गेलंच पाहिजे. मग नाही जाता येणार. म्हणजे का जाता येणार नाही? म्हणले इथून जाता येत नाही. ये आपली पत्नी मागे येत नाही असं पाहिलं, लक्षात आलं आणि हंस परत फिरला आणि हंस म्हणू लागला, अहो कवडे दादा येऊ द्या ना तिला, आम्हाला उशीर होऊ लागलाय, आम्हाला यज्ञाला जायचे, कीर्तनाला जायचे, येऊ द्या ना. नाही म्हणे, आता तिला येता येणार नाही. अहो कसं काय येता येणार नाही, माझी पत्नी आहे ना. कावळा म्हणतोय, पत्नी होती आता नाही तुमची पत्नी. म्हटलं म्हणजे आता ती पत्नी माझी आहे. बापरे, कोण म्हणते? कावळा. असे कावळे पुष्कळ आहेत बरं का. काय करता, शेवटी दोघांची भांडणं झाली आणि काय, पाहता पाहता दोघांची भांडणं कोर्टात गेली. दोन्ही दोघांनीही वकील दिला. दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. केस बोर्डावर सुद्धा आली. खरं म्हणजे भारतासारख्या लोकशाहीच्या राष्ट्रात एवढ्या लवकर केस बोर्डावर कधीच येत नाही, पण कीर्तनात वेळ कमी असल्यामुळे ती ताबडतोब बोर्डावर आली. केस बोर्डावर आली. आता सर्व भारतीयाची अपेक्षा आहे, सर्व हिंदूंची अपेक्षा आहे, सर्व भारतीयांची अपेक्षा आहे, केस ताबडतोब निकाली निघावी. पण ते पुढंच वाढवा लागलेत. माझं बोलणं समजलं वाटतंय तुम्हाला? समजलं वाटतंय. ऐका, दोन्ही वकिलांनी युक्तिवाद ठासून केला. कावळ्याचा वकील म्हणतोय, हंशीन ही कावळ्याची बायको आहे. हंसाचा वकील म्हणतोय, हंशीन ही हंसाची बायको आहे. कोर्ट चक्रावून गेलं. आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात हयातीत असं प्रकरण आपल्या पुढं कधी आलंच नाही. निकाल राखून ठेवला. निकाल राखून ठेवला की ठरवायचं. निकाल राखून ठेवला. कोर्ट घरी गेलं, उद्या निकाल देऊ म्हणे. कोर्ट घरी गेलं. घरी म्हणजे त्यांची ती काय असते, ते काय म्हणायचं त्याला, क्वार्टर, काय काय म्हणायचं, हां त्यांच्या राहण्याचं ठिकाण, निवासस्थान. कोर्ट तिथे गेलं. 5 कोर्ट घरी गेलं आणि 5:30 कावळा कोर्टाच्या घरी गेला. जय हरी. कोर्ट म्हणतो, जय हरी. म्हणलं, काय? नाही, मी कावळा. ओळखलं ओळखलं तुला. बोल, काय काम आहे? हो म्हणे, जरा असं काय, जरा थोडं व्यवस्थित, जरा थोडं हळू आवाज. बोल बोल म्हणे, कोणाच्या परवानगीनं आता आलाच? असं काय नाही म्हटले, पण तुम्ही आता उद्या निकाल देणार म्हणे. म्हटले, मग देणारच निकाल. म्हटले, मला माहित आहे तुम्ही काय. आणि मग, अरे हंशिनी हंसाचीच बायको असते, आणि निकाल देणार म्हणजे असाच निकाल देणार. कावळा म्हटला, मान्य आहे तुमचं मला, पण एक ऐका. काय? मी जर तुमचं एक काम केलं तर. म्हटले, काय? त्याचा असं आहे म्हणे, रामाचा मला आशीर्वाद आहे, रामप्रभूचा मला आशीर्वाद आहे, आणि गेलेली व्यक्ती कुठं गेलेली आहे हे मला डोळ्यांनी दिसतं म्हणे. एकच बुबुळ आहे म्हणे, मी दोन्ही डोळ्यात फिरवतो म्हणे, आणि मी स्पर्श केल्याशिवाय पुढचा विधी होत नाही. पिंडाला स्पर्श केल्याशिवाय पुढचा विधी होत नाही म्हणे. गेलेले पूर्वज नेमके कुठे गेलेले आहेत हे मला दिसतं. म्हटले, मग काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हणे, तुमचे वडील आणि तुमची मातोश्री आई नेमके कुठे गेलेली आहे हे जर मी तुम्हाला दाखवलं तर माझ्यासारखा निकाल द्यायला काय अडचण आहे. आणि पगळलं हो, हे पगळलं, बळबळलं. ठीक आहे म्हणे, येऊ द्या. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरलं, समाज आला, सगळे आले, भोंगे बाहेर लावले. निकाला 5:45 युक्तिवाद ऐकून घेतला कोर्टाने आणि 5:05 असताना ठोकून निकाल दिला. काय? हंशीन ही हंसाची बायको नसून कावळ्याची आहे. गेलं कोर्ट निघून.
बिचारा हंस रडायला लागला, अरे 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 काय न्याय आहे काय. वाईट वाटलं बिचाऱ्याला, पण आनंदात कोण होता? कावळा. कावळा उड्या मारीत आनंदातच बरोबर 4:15 साहेबांच्या घरी गेला. जय हरी. मग साहेबांची भाषा बदलली बरं का, जय हरी जय हरी. या 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 या, कालची भाषा कशी होती? जय हरी. आता भाषा बदलली, भाषा बदलली. हे घेतलं की सगळं संपलं. या या या, जय हरी जय हरी. बसा बसा बसा, पाणी घ्या करा. झालं. आणि मग ते कोर्ट म्हणू लागलं, चल रे दाखव माझे आई आणि वडील कुठे आहेत, तुझं काम मी केलंय, चला म्हणे दाखवतो. आणि मग कोर्टाच्या करंगळीला कावड्याने पकडलं आणि त्यांच्या त्या खोलीच्या त्यांच्या त्या बंगल्याच्या पाठीमाग एक गुडघे इतकी गटार वाहत होती, त्या गटारीच्या जवळ नेलं आणि ती वळवळ 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 करणारी आळी, बघा म्हणे ही वळवळ करणारी आई आळी, हे तुमची आई आहे म्हणे आई. आणि तिच्या शेजारी तो असा बच 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 करणारा किडा आहे ना, हा किडा तुमचा बाप आहे म्हणे बाप. कोर्ट रागवलं, साल्या माझी आई आणि माझा बाप कुठं किडे असतात का गटारीतले? कावळ्यानं उत्तर दिलं, साहेब ऐका, हंशीन ही हंसाची बायको असताना सुद्धा कावळ्याची आहे म्हणून निकाल देणाऱ्याचे माय बाप काय स्वर्गाला जातात का? हे उत्तर दिलंय तिथं कावळ्याने. आणि हे मी माझ्या पदरच बोलत नाही, याला प्रमाण तुकोबा रायाचं आहे. लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जान. हे तुकोबारायांच्या गाथेतले शब्द आहेत. मी कशा करता हे सगळं बोललो, कर्माप्रमाण न्याय देणं ईश्वराचं काम आहे, म्हणून ईश्वर तारत नाही, ब्रह्म सर्वत्र आहे, ब्रह्म तारत नाही, जीव तर बुडालेलाच आहे, जीव तारत नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांग, म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणी. कशा आहेत हे सद्गुरु? ज्ञानोबाराय सांगतात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची. हे सद्गुरु उघडे आहेत, उघडे काय आहे हो सद्गुरु कडून पाहिलं तर काय आहे, गुडघ्यापर्यंतच कसलं तरी येडं वाकडं धोतर ह्याच्यापेक्षा काय आहे सांगा. उघडे परब्रह्म नीट ऐका, इथं उघडे शब्दाचा अर्थ चांगला समजून घ्या. उघडे म्हणजे नागवे नव्हे, उघडे शब्दाचा अर्थ उपाधी रहित, उघडे शब्दाचा अर्थ संगरहित, विकार रहित, दोषरहित, असे हे सद्गुरु आहेत. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, हे सद्गुरु म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे. पुरविते आरते शिष्याची, आणि शिष्याची इच्छा हे काय करतात, पूर्ण करतात. म्हणजे कोणती इच्छा शिष्याची? माझा उद्धार कधी होईल ही इच्छा पूर्ण करतात, भगवत दर्शन करून देतात. अशाही सद्गुरूची काही लोक निंदा करतात, वंचना करीते. जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती, विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. अशाही सद्गुरूला सद्गुरूची काही लोक निंदा करतात, पण ज्ञानोबाराय सांगतात त्याने वाईट वाटून घ्यायचं नाही. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ कोण? विष्णू जोडी कर माथा रजवंदी हर. किंवा दुसरं प्रमाण सांगतो, परब्रह्म राम सद्गुरु वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपनी गुरु केला. राम आणि कृष्ण हे सुद्धा जर सद्गुरूला शरण जात असतील तर आपण सद्गुरूला शरण का जाऊ नये? आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात याच्यातून फक्त सद्गुरू तरतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ताळी वाजवा दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी 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 दास.
दास आन काय नेने साधनास आन काय आन काय इंद्रचंद्र देव ब्रह्मा दे करो ताळी वाजवा इंद्रचंद्र देव ब्रह्मा दे करो साधनास आन काय नेने साधना आपलं संपलेलं आहे. आता फक्त अर्ध शिल्लक राहिलेलं आहे आणि अजिबात घाबरू नका. अगदी थोड्या वेळात, तास दीड तासाच्या आत राहिलेले सगळं संपणार आहे. घाबरू नका, एक मिनिटात संपते. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही गुरुच्या भक्तीशिवाय दुसरं मला माझ्या आयुष्यात काहीच माहिती नाही. नव्हे मला काही कळतच नाही. ऐका, या पाचव्या चरणातून ज्ञानोबा रायाने आपली गुरुच्या विषयी असलेली अनन्यता प्रगट केली. माझी विनंती आहे मायबाप, अनन्यता असल्याशिवाय आपलं जीवन यशस्वी होत नाही. आणि म्हणून केवढी अनन्यता असावी, काय ज्ञानोबारायाची अनन्यता आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या श्री गुरुचे पाय जिथं उभे असतील त्या मातीमध्ये मी माझ्या शरीराची माती करेन आणि त्या मातीवर माझ्या शरीराच्या केलेल्या मातीवर माझ्या श्री गुरुने उभं राहावं, एवढी अनन्यता आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात,
ये शरीराची माती मेळवीन तिये क्षिती, जेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे. म्हणजे माझ्या गुरुजीचे, माझ्या गुरु, माझे गुरु ज्या जमिनीवर उभा राहतील ना, त्या जमिनीत मी माझ्या शरीराची माती करून मी मिसळल. केवढं जीवन आहे हो. तुम्हाला वेळ मिळेल का घरी गेल्यावर? तुमच्या घरी गेल्यावर वेळ मिळेल का म्हणतोय? नाही मिळायची का? जर वेळ मिळालीच तुम्हाला तर ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय उघडा आणि 13व्या अध्यायातलं आचार्योपासनम या पदावरच व्याख्यान ज्ञानोबारायांनी केलेलं स्वतंत्र आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझे गुरुजी ज्या रस्त्याने येणार आहेत, ज्या देशाहून येणार आहेत, ज्या गावाहून येणार आहेत, तिकडून आलेला वारा सुद्धा मला पवित्र आहे. ते कडून येत असे ज्ञानोबाराय सांगतात, गुरुजीच्या दिशेनं आलेला वारा सुद्धा मला वंद्य आहे, पूज्य आहे. ज्ञानोबाराय सांगतात, गुरुजींनी भोजन केल्यानंतर त्यांना विडा मीच होईन, त्यांना विडा मीच होईन. आणि त्यांनी विडा ग्रहण केल्यानंतर परत तो थुंकत असताना तो घेण्याकरता मी स्वतःच पुढे हजर राहीन. केवढी श्रद्धा आहे, केवढी आत्मीयता आहे. आणि म्हणून मायबाप, माझी आपल्याला विनंती आहे, जीवनात तुम्हाला यशस्वी बनायचंय, सुखी बनायचंय, आनंदी बनायचंय, तर आपल्या गुरुजीवर, सद्गुरूवर नितांत अपार श्रद्धा ठेवा. ती एवढी श्रद्धा असू द्या, प्रसंगी प्राणाचं बलिदान करण्याची जरी वेळ आली तरी सुद्धा आपण मागे सरू नये, एवढी श्रद्धा असू द्या. अलीकडे निष्ठा, श्रद्धा, आत्मीयता, इमानदारी हे सगळे शब्द कोशातच राहिले, म्हणजे पुस्तकातच राहिले. हे शब्द जरा जीवनामध्ये स्वीकारले पाहिजेत. आपल्याला इतिहास माहित आहे, कुंभकर्ण आणि वानराचं युद्ध सुरू होतं. एक वानर कुंभकर्णानं पकडलं होतं, त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. कुंभकर्णानं त्याला विचारलं, तुझ्या शरीराचा सुगंध येतोय, काय आहे तुझं नाव? त्याने सांगितलं, गंध मादन आहे. इतका जर सुगंध तुझ्या शरीराचा येत असेल तर मी तुला सोडून देतो. ते वानर म्हणाल, दे सोडून. कुंभकर्ण म्हणाला, एवढ्यावर नाही, तू काय करायचं? असं म्हणायचं, आतापर्यंत मी रामाचा होतो पण इथून पुढे मी रावणाचा झालो, असं म्हण, मी तुला जीवदान देतो. त्याने सांगितलं, मी काय 21व्या शतकातला नाही बदलणार. कुंभकर्णानं सांगितलं, मग मी तुला मारणार. मार. कुंभकर्ण म्हणतोय, अरे गड्या बदल, ये आमच्याकडे, एखादं महामंडळ देतो तुला. त्याने सांगितलं, नाही ना, मग मी तुला मारणार. ते वानर म्हणतोय, मार, चालेल. त्या वानराचे शब्द आहे का? कुणाचे? वानराचे शब्द आहे का? काय शब्द आहेत त्या वानराचे? वानराचे काय शब्द आहेत ऐका? त्याचे शब्द आहेत, ऐक, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण्यात मला आनंद आहे. याला म्हणतात वा. आपल्यातलं वा निघून गेले. बस माझं शेवटचं वाक्य असेल, आयुष्यात शरीरात प्राण असे पर्यंत आणि पुढचेही अनेक जन्म योगीराज हंस तीर्थ महास्वामीजींचा सेवक म्हणूनच जगेन, ही आपल्या जीवनातली धारणा असावी, ही श्रद्धा असावी. आणि ही श्रद्धाच आपल्याला नक्की या संसारातून तारून घेऊ शकते, नेऊ शकते, अशी सद्भावना, अशी सदिच्छा या ठिकाणी प्रगट करतो. महाराजावर प्रेम असणारी सगळी मंडळी इथं आलेली आहेत, त्यांचे सर्व पुढील मंडळी या ठिकाणी मोठ्या जोमानं कार्य करत आहेत.
वारकरी संप्रदायातली आमची छान छान अशी भजनी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी, सगळे चौरे महाराज वगैरे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. गोड गोड असे मृदंगाचार्य या ठिकाणी हजर आहेत. संभाजीनगर या शहरामध्ये वारकरी संप्रदायातले अत्यंत भव्य आणि दिव्य देखणे उत्सव करणारी, सप्ताह करणारी या ठिकाणी मंडळी हजर आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी रौप्य महोत्सव तपपूर्ती सोहळा अत्यंत आमचे अण्णा इथे आहेत, फार मोठा असा अप्रतिम साजरा केला. तर वारकरी संप्रदायातलं वेदांतातलं अत्यंत जुनं जाणतं व्यक्तिमत्व आदरणीय आष्टेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व अधिकारी आहात, पदाधिकारी आहात, महाराज आहात, संत आहात. विशेष म्हणजे इथे बऱ्यापैकी तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझी तरुणांना विनंती आहे, दादानो आपल्या गुरुजीची आणि आपल्या आई आणि वडिलाची सेवा चांगली करा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तरुणाकरता माझा हा संदेश असेल, आईची आणि वडिलाची सेवा चांगली करा एक, आणि आयुष्यात कोणतंच व्यसन करू नका दोन. वेळ आली तर तुम्ही गळ्यात माळ नाही घातली चालेल, नाही तुम्हाला पंढरी आळंदीला यायला जमलं तरी चालेल, फक्त आयुष्यामध्ये व्यसन करायचं नाही एक, आणि जन्म दिलेल्या आईची आणि वडिलाची सेवा करायची दोन. हे व्रत जीवनातलं कधी सोडू नका. ही मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं दर्शन मला आज या निमित्तानं घडलं, त्याचं कारण आहे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू वारकरी संप्रदायातील, का आता खरं म्हणजे त्यांना मृदंगाचार्य म्हणायचं, उत्कृष्ट मृदंग. टाळे घेऊन उभा राहिले तर अत्यंत अप्रतिम गोड गायन करतात गायनाचार्य. तर कोणत्याही संतांच्या गाथेचं पारायण अत्यंत देखणं आणि अत्यंत अप्रतिम पारायण करतात म्हणजे ते पारायणाचारी आहेत. ते रामकथाही करतात, रामायणाचारी आहेत, म्हणजे सर्व दर्शनाचारी आहेत असं ते अत्यंत साधं सोपं सरळ सुटसुटीत अत्यंत गोड असं अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व संभाजीनगर वासियांना मिळालेलं आहे. आणि तुम्ही त्यांना पोटच्या मुलासारखं सांभाळत आहात. मी आपल्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यामध्ये येणारे आमचे दिंडीतले काही अनेक वारकरी, जालना जिल्ह्यातून सुद्धा काही लोक इथं आलेले आहेत, त्यांचंही आज या निमित्ताने दर्शन घडलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु योगीराज हंसतीर्थ महास्वामीजी महाराजांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्त महाराजांच्या चरणी ही वाक्पुष्पांजली समर्पित करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, तुकाराम तुकाराम असं भजन होईल. तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडू नये. महाराजांचे काही सूचना होतील तोपर्यंत जागा कोणीही सोडू नका. कारण तुम्ही जर असं मधूनच उठून गेलात तर सद्गुरु स्वामींना ते बरं वाटणार नाही, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे कोणीही उठू नका. अशी आपल्या जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडरीक वरदा तुकाराम 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 तुकाराम. बोला 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 टाळी वाजवा. तुकाराम 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 राम 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 रा
आपल्या सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सूचना झाल्याशिवाय, ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्याशिवाय आपण कोणीही आपली जागा सोडू नये अशी आपल्या सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. चालू असणाऱ्या या भक्ती महोत्सवातील आजच्या तिसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय अनिल महाराज पाटील बार्शीकर यांनी आपल्या मधुरवाणीतून, अधिकारवाणीतून, हृदयस्पर्शी आणि प्रसंगानुरूप चालू असणाऱ्या उत्सवाला अनुसरून सद्गुरूंचं जीवन कसं असतं आणि सद्गुरूच आपल्याला या भवसागरातून कसं तारून नेतात याचं अगदी उदाहरणाने पटवून देऊन आपल्यामध्ये रुजवण्याचा त्यांनी आज खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच या चिंतनातून अनेक भाविकांचं अंतःकरण परिवर्तनशील होईल आणि यातून चांगलं घेऊन नक्की या मंडपातून बाहेर पडतील अशी आशा आहे. असं चिंतन आज आपल्याला महाराजांच्या मधुरवाणीतून श्रवण करायला मिळालेलं आहे. उत्सव समितीच्या वतीने पूज्य श्री महाराजांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. एक सहजपणे धागा या ठिकाणी जोडला गेला. जगदंबेचा हा उत्सव आहे, रेणुका मातेचा उत्सव आहे आणि महाराजांच्या घरी जगदंबेचं मंदिर आहे. शेतामध्ये जगदंबेची स्थापना आहे मंदिराची. पूर्वजांपासून त्यांच्याकडे पिढी जात जगदंबेची सेवा आहे. हे काही नियोजन करून नव्हतं, परंतु अचानकपणे महाराजांची सेवा, पहिल्या दिवशी बडे महाराजांची सेवा, ह्या सर्व जगदंबेच्या कृपेने आणि सद्गुरू अण्णा महाराजांच्याच प्रेरणेतून या सर्व सेवा नियोजित केल्या गेल्या असं मला वाटतं आहे. कारण आयोजकांनी जेव्हा नियोजन करण्यासाठी बसले तेव्हा असं काही निश्चित नव्हतं की यांना बोलवायचं, त्यांना बोलवायचं, परंतु हा अदृश्य रूपाने एक संकेत होता की ज्यांचे ज्यांचे हे धागे जुळलेले आहेत या परंपरेशी आणि ते अगदी संधानच साधून या ठिकाणी या सेवा त्या कीर्तनकार मंडळींना या ठिकाणी आपल्याला देता आल्या आणि ते कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच हा एक अलौकिक असा योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पूज्य श्री महाराजांचं उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी पूजन होत आहे. पूजन करण्यासाठी मागेच जून महिन्यामध्ये ज्या अमळनेरकर महाराज सेवा संघाने भव्य दिव्य दासबोध गाथा दासबोधाचा पारायण सोहळा आयोजित केला होता, त्या सप्ताहाचे सर्व आयोजक मंडळी, अमळनेरकर सेवा संघाचे सर्व कार्यकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी अभयदादा आणि नंदूभाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढं यावं आणि उत्सव समितीच्या वतीने आपण महाराजांचं या ठिकाणी पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ते पुढे येण्यासाठी नकार देतील त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आहे. एवढा मोठा उत्सव बळीराम पाटीलच्या शाळेवरती होतो, 3-4 उत्सव, अनेक उत्सव झाले त्यांच्याकडून, परंतु ते कधीही पुढं स्टेजवर आले नाहीत. पण आम्हाला आज त्यांना स्टेजवर पुढं आलेली संधी पाहायला मिळते आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. रेणुका माता की जय. यानंतर आपल्या शहरातील वारकरी संप्रदायाचं कार्य करणारी काही कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी, चांगली गायनाची सेवा देणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण विनायक महाराज अष्टेकर, विनायक महाराज अष्टेकर, श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली साठे, हरिभक्तीपरायण राजाराम महाराज फड, हरिभक्तीपरायण भरत महाराज चौरे, हे सर्व संप्रदायाचं कार्य या शहरामध्ये करणारी मंडळी आहेत आणि त्यांचाही यथोचित या ठिकाणी सन्मान केला गेला पाहिजे. म्हणून मी राजाभाऊ जोशी, रवी जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि या संत मंतचा या ठिकाणी सन्मान करावा. तोपर्यंत, हा सन्मान होईपर्यंत मी उद्याच्या कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा आपल्यासमोर मांडतो. ही त्यांची सेवा आहे, ही त्यांनी करावी अशी त्यांना नम्रतेची प्रार्थना आहे.
चालू असणाऱ्या उत्सवातील आजचा तिसरा दिवस तिसरा दिवस संपन्न झालेला आहे. उद्या चौथा दिवस या ठिकाणी सुरू होत आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात सकाळी काकडा भजन विष्णू सहस्रनामाने होईल. 9:30 ते 12:30 या ठिकाणी शक्ती सामर्थ्य परांबिका ग्रंथाचं पारायण चालू आहे, सामुदायिक पारायण. 12:30 वाजेपर्यंत पारायण होईल. त्यानंतर 1 ते 3 यावेळेमध्ये महिलांचं भजन होईल. 3 ते 5 यावेळेमध्ये सद्गुरु अण्णा महाराजांच्या जीवनचरित्रावरती या ठिकाणी प्रवचनं चालू आहेत. श्री बाबरेकर गुरुजी यांच्या मधुर वाणीतून या प्रवचनाचा आपल्याला सर्वांना यांचं उद्या संतपूजन आहे. आणि योगीराज महाराज गोसावी श्रीनाथ वंशज पैठण यांचंही उद्या संतपूजन आयोजित केलेलं आहे. संतपूजनानंतर हरिपाठ होईल आणि उद्या रात्रीची कीर्तन सेवा ठीक 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये श्री हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय योगीराज महाराज गोसावी नाथ वंशज श्री क्षेत्र पैठण यांचं सुश्राव्याचं कीर्तन होईल. तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. आताच महाराजांनी ज्यांचा उल्लेख केला गेल्या वर्षी तपपूर्ती महोत्सव भव्य दिव्य प्रंपन, आता उठू लागलेला आहात तर उठू शकता. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले जनार्दन स्वामी महाराज की जय. राजा